नमस्कार, मी शेखर सिंग, जिल्हाधिकारी गडचिरोली. भारत निवडणूक निर्वाचन आयोगच्या वतीने स्पेशल समरी रिव्हिजन 2018 प्रोग्राम 31 ऑक्टोबरपर्यंत सुरू आहे. जिल्ह्याचे सर्व वासियांना माझी विनंती आहे की जे काही आपले जिल्ह्याचे वासी ज्यांची आत्तापर्यंत इलेक्ट्रल रोलमध्ये किंवा ड्राफ्ट रोलमध्ये नोंदणी झालेली नाही किंवा ज्यांनी अजूनपर्यंत त्यांच्या इलेक्ट्रल म्हणून किंवा मतदाता म्हणून नोंदणी केलेली नाही त्यांनी त्यांना सर्वांना माझं आवाहन आहे की त्यांनी पुढे यावं. त्यांनी त्यांचे लगतचे ब्लॉक बूथ लेवल ऑफिसर किंवा त्यांचे तहसीलचे तहसीलदार किंवा SDM किंवा इव्हन कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा संपर्क साधून Form 6 भरून त्यांची नोंदणी करून घ्यावी. यावर्षी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी ऑनलाईन सुविधा पण दिलेली आहे. ऑनलाईन वेबसाईटवर पण Form 6 भरण्याची सुविधा देऊन ते Form 6 लोक भरू शकतात. त्याची आपण व्हेरिफिकेशन आपल्या बूथ लेवल ऑफिसर मार्फत करून घेणार आहे. याच्यामध्ये सर्वात जास्त जे माझं आव्हान आहे ते आपले नवीन वोटर्स, असे वोटर्स जे 1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2018 18 वर्ष जे होणार आहेत असे वोटर्सला माझं आव्हान आहे की त्यांनी पुढचे लोकसभा इलेक्शनमध्ये सहभाग घेण्यासाठी किंवा मतदान देण्यासाठी आणि पुढच्या आपल्या असेंब्ली इलेक्शनमध्ये मतदान देण्यासाठी त्यांचं नाव इलेक्ट्रल रोलमध्ये येणे खूप गरजेचं आहे. म्हणून त्यांनी याच्यासाठी आपला नोंदणी करावी, रजिस्ट्रेशन करावी. जिल्हा प्रशासनातर्फे आम्ही वेगवेगळे सर्व कॉलेजेसमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये, आश्रमशाळामध्ये, वसतिगृहामध्ये स्पेशल नोंदणीची ड्राईव्ह घेतलेली आहे. तरी पण जे काही लोक आपले या प्रोग्राममध्ये सुटलेले आहेत त्यांना सर्वांना माझा कडकडीचा आवाहन आहे की त्यांनी पुढे येऊन त्यांचं Form 6 भरून त्यांनी मतदाता म्हणून नोंदणी करावी आणि एक रिस्पॉन्सिबल सिटिझन म्हणून त्यांनी रिस्पॉन्सिबल सिटिझनची ड्युटी पाडावी.